अब देखिए नमस्कार सगळ्यात पहिले माजी मंत्री अरुणजी जेटली जी यांची त्यांना सगळ्यांना माहीत असेल तुम्ही सगळे इथे उपस्थित आहे की त्यांचा निधन झालाय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते मी सगळ्यांना मी 2 मिनिटांसाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सगळे आपले त्यांना श्रद्धांजली देते आणि आदरणीय मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री ऑनरेबल डॉक्टर अनिलजी बोंडे ऑनरेबल सुनीलजी देशमुख आमदार ऑनरेबल संजयजी आमचे महापौर या शहरातले आणि मिलिंदजी चिमोटे संजयजी निपाने आयुक्त आणि आदरणीय सगळे नगरसेविका नगरसेवक महानगरपालिकाचे सगळे अधिकारी आणि PM पंतप्रधान योजनेचे सगळे लाभार्थी आणि सगळे जोडीने लोक काम करणारे त्यांना सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. आता हे फिमेलनी अकोलीमध्ये राहणारी ताईने आता आपले विचार व्यक्त केले आणि सांगितलं की माझं PM साहेबांसोबत बोलत असताना माझा प्रभाव कसा होता आणि त्यांचं जे स्वप्न आहे 2022 मध्ये माझ्या देशात एकही व्यक्ती घरशिवाय राहायला नाही पाहिजे. प्रत्येक व्यक्तींना त्यांना घर भेटला पाहिजे मग ते रेंटमध्ये असो रेंटात राहणारा व्यक्ती असो की स्वतःच्या भूखंडामध्ये राहणारा व्यक्ती असो प्रत्येक तोड त्यांनी काढलेला आहे. आणि निपाणी साहेबांनी जसं म्हटलं की केंद्र 1.5 लाख रुपये प्रत्येक व्यक्तीला आणि राज्य सरकार 1 लाख रुपये देत असते दोघांचे हात मिळून केंद्र तर देणारच आहे त्यांची योजना पण त्याच्यासोबत राज्य सरकार 1 लाख रुपये प्रत्येक घरकुलासाठी देते त्याच्यासाठी या सरकाराचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून अभिनंदन करण्यासारखं आहे. आणि 2020 मध्ये जे आम्ही टार्गेट केलेलं आहे की केंद्र सरकारने आणि पंतप्रधान साहेबांनी की 2022 मध्ये देशामध्ये एकही व्यक्ती घराशिवाय राहिला नाही पाहिजे पण आज आपण 19 मध्ये आणि ऑलमोस्ट 20 मध्ये आपण जाणार आहे 4-5 महिन्यांनी पण आज आपण आपल्या शहरामध्ये शहरात जिथे 7 लाख लोक राहतात आणि 6 लाख वोटर्स आहेत 7 लाखपेक्षाही लोक राहतात आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग 6 लाख वोटर्स आर देयर इन मोर देन 7 लाख पीपल आर देयर इन अमरावती आणि त्याच्यापैकी आपण फक्त 900 लोकांना आतापर्यंत आपण लाभार्थी म्हणून आपण त्यांना सुविधा देऊ शकलो आहे तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपण जो 7 लाख लोकांपैकी 3 लाख लोक असे आहेत 2 लाख लोक असे आहेत जे भाड्याचे घरात राहतात त्याच्यापैकी 1.5 लाख लोक असे आहेत जे भूखंडमध्ये राहतात ज्यांना अजूनपर्यंत पट्टे आपण दिलेली नाही आहे PR कार्ड त्यांना भेटलेले नाही आहे तर आपल्याजवळ अशी कोणती यंत्रणा आहे ज्याच्यामधून आपण काढून त्यांना प्रत्येक व्यक्तीच्या भाड्याच्या घरामध्ये राहत आहे ते खरं लाभार्थी आहे त्यांना घरं दिले पाहिजे ज्यांना PR कार्डची गरज आहे झोपडपट्टी स्लम घोषित झाली काय 57 लोकांचे 57 स्लम घोषित झालेले आहे त्यांना PR कार्डही पोहोचून राहिलो आहे पण त्याच्या कार्डसाठी 22 पर्यंत आपण येणं आणि 7 लाख लोकांपर्यंत त्यांना घरकुल पोहोचून देणं मला वाटतं थोडं अशक्य आणि त्याच्यासाठी आपली यंत्रणा जोडी आहे ती खूप फास्ट केली पाहिजे ज्या कारणांनी भाड्यामध्ये भाड्याचे घरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना घरं भेटले पाहिजे. आज आमचे अमरावतीमध्ये एवढे गरीब लोक पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे मी महाराष्ट्र चिपोलीन आणि आपल्या अमरावतीमध्ये जेव्हा लोक येतात अ ग क ड याच्यामध्ये फसून जातात की अ मध्ये असला तरी एवढ्या लाभार्थींना आपण देता येईल क मध्ये असला तरी एवढ्या लाभार्थींना आपण लाभ देऊ शकतो हे सगळी गोष्टी जर बाजूने ठेवली आणि प्रत्येक गरजू व्यक्ती ज्यांना घराची आवश्यकता आहे त्यांना आपण घरकुल कसं देता येईल कारण की सुनील भाऊनी आता इंजिनमध्ये सांगितलं की मोठे मोठे चेन घालून आहे आणि त्यांना आयुष्यमानचा लाभ आपण देत आहे ज्यांना लाभार्थी ज्यांना ऍक्च्युली गरज आहे त्यांना लाभ भेटत नाही आणि काही ठिकाणी काही लोकांची इन्फ्लुएन्समुळे काही लोकांचे फोनमुळे काही लोकांचे याच्यामुळे त्यांना लाभ देता येते तर तो प्रक्रिया आपण जर थांबली आणि जे खरं लाभार्थी आहे त्यांना जर ते लाभ भेटलं तर मला वाटते पंतप्रधान साहेबांचे जे स्वप्न आहे 2022 मध्ये प्रत्येक व्यक्तींना
आणि गोर गरिबांना त्यांना घर भेटलं पाहिजे. तो स्वप्न खऱ्या अर्थाने आपण पार पाडू शकतो. आणि जर स्लम एरिया जिथे आज खरी खराब परिस्थिती आहे पन्नी घेण्यासाठी जर त्यांचे टीनावर आम्ही तर पन्नी वाटण्यामध्ये मशहूरच आहोत आणि आम्ही वाटण्यामध्ये मशहूर आहे. रवी राणा असो की नवनीत राणा असो ते वाटण्यामध्ये आम्ही मशहूर आहे. म्हणून आम्ही आम्हाला स्लम एरियाची एवढी जाणीव आहे आणि एवढी नॉलेज दीपर्यंत आहे की मग पन्नेरा असो मग कोणतंही आकोली असो म्हाडा असो प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गडगडेश्वर असो पूर्ण मतदारसंघामध्ये बंडेरामध्ये जे 9 वर्षापासून मी काम करत होती आज तर पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीणचाही तसंच भाग आहे. पण माझी फक्त एवढीच विनंती आहे की साहेबांना आणि पूर्ण पंतप्रधानाची टीमला साहेब आपण खूप चांगले कामं करत आहे आणि आपली टीम प्रमाणिकपणे काम करत आहे. काय असतात पी आर कार्ड नसलं तर त्या लोकांना लाभ देता येत नाही. जेव्हा आम्ही फॉर्म फिलअप करायला लावतो त्यांना पी आर कार्ड नाही आहे फक्त तेवढीच त्रुटी काढून त्यांना बाजूने ठेवता येते. आणि ज्यांना पी आर कार्ड जोपर्यंत आम्ही देत नाही जोपर्यंत पट्टे घोषित होत नाही तिथपर्यंत स्लम एरिया म्हणून घोषित होत नाही त्यांना ते भाड्याच्या घरामध्ये राहतात हे प्रूफ कोण करणार आहे. जर आपण म्हणत आहे की भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना आपण घरकुल दिलं पाहिजे हा लाभ दिला पाहिजे तो ठराव आणि तो निर्णय कोण घेणार आहे त्याचाही आपण विचार केला पाहिजे. त्याची कमिटी वेगळी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण दाखवली पाहिजे की खरे जे गरीब लोक आहे खरे जे गरजू लोक आहे फक्त आपला इन्फ्लुएन्सने दिला पाहिजे आणि जे खरे लोक आहे त्यांना तो लाभ दिला पाहिजे. आणि भाड्याच्या घरामध्ये आणि गरीब लोक त्याच्यामध्ये आपण अंतर करू शकत नाही. काही लोकांपाशी घर आहे पण ते भूखंडमध्ये राहतात आहे त्यांना आपण पट्टे कसे देणार आहे त्याचं आपण काय केलं. आणि 22 पर्यंत आपण जी योजना म्हणतात ती पूर्ण देशामध्ये माझी अमरावती ज्या अमरावतीला मी रिप्रेझेंट करत आहे आजही माझ्या शहरामध्ये आपण सकाळ ते रात्रीपर्यंत कोणाचेही घरी लोकप्रतिनिधी नगरसेवकांची घरी जात असतात लोक आणि ते म्हणतात आमच्या पाशी पी आर कार्ड नाही आहे पी आर कार्ड द्या. त्याला किती लवकर आपण करत आहे पट्टे किती लवकर आपण घोषित करणार आहे स्लम एरिया किती लवकर घोषित करणार आहे भाड्याचे घर तो प्रभागात आणि वाडामध्ये किती लोक राहतात आणि कोणी जिल्ह्यातून बाहेरून आला आहे कोणी जिल्ह्यातलाच आहे कोणी ग्रामीणमध्ये शिफ्ट झाला आहे पण जागा आहे पण घरकुल नाही म्हणून इथे राहत नाही आहे असे लोकांसाठी वेगळी वेगळी कमिटी आपण जर नेमल्या तर त्याच्यामध्ये आपण काही ना काही करू शकतो. फक्त एवढीच विनंती आपल्याला करीन आणि माझी शुभेच्छा या पंतप्रधान योजनेसाठी आपल्या जिल्ह्याचे सगळे लोकांनी जे टीम मध्ये काम करत आहे ते खरे चांगले काम करत आहे. त्यांना ज्यांना 50 रुपये ते टाउन हॉल पर्यंत जाण्यासाठी नसतात ते लोक 100 चक्र तिथे मारतात आणि म्हणतात की आम्हाला पंतप्रधानची योजना मध्ये तुम्ही घेऊन घ्या आणि आम्हाला घर बांधून द्या. असे कितीक लोक माझ्या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या अमरावती शहरामध्ये हा अमरावती शहरचा डिपार्टमेंट आहे त्या पद्धतीने आपण काम करत आहे. 900 हा टार्गेट 2019 हिशोबाने खूप कमी आहे. 2022 पर्यंत हा टार्गेट कमी कमी 4 लाख ते 5 लाख झाला पाहिजे. त्याची योजना आणि त्याची पूर्ण हे आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी या पूर्ण टीमची आणि पूर्ण शासकीय जोडे अधिकारी आहे पाणी साहेब यांचे अभिनंदन करते. चिमोटे दादा चुकली नाही ना तुम्ही सगळे एक्सपिरियन्स लोक आहे पण मी काही गोष्टी मनापासून सांगतात कारण की गरीब लोक ज्यांना जास्त भेटतात ते सांगू शकतात की खरे अर्थाने काय असते प्रॉब्लेम आणि समस्या काय असतात. म्हणून आणि सगळे गोपाळ भाऊ सगळ्यांचे आमचे बंडू भाऊ मी सगळ्यांचे नाव आमची ताई सगळे नगरसेविका सगळ्यांना असंच ओळखते. तिथे काही विषय नाही आहे. आशिष गावंडे आहे सपना ताई आहे. आणि म्हणून सगळ्यांना एवढीच विनंती करेन की आमचं जे स्वप्न पंतप्रधान साहेबांचं आहे त्या महिलांनी जे त्यांचं एक्सपिरियन्स प्राईम मिनिस्टरसोबत सांगितलं सारखंच अनुभव माझा पण माझा अनुभव थोडासा 45 मिनिटचा आहे त्यांचं फक्त तेवढंच काढायचं असं आणि जे विषय त्यांनी मांडले आणि जे त्यांचं स्वप्न आहे खरे अर्थाने चांगल्या पद्धतीने प्राईम मिनिस्टर या देशाला लाभले आहे त्याच्यात कोणतीही शंका नाही. बोलता बोलता जेव्हा आयुष्यमानची गोष्ट झाली तर सुनील भाऊनी तिथे म्हटलं की हे योजना दोन अनिल पुण्यश्रींनी म्हटलं बाकी सगळे मला वाटतं मॅक्सिमम आम्ही 2-3 लोक सोडले तर बाकी सगळे एकच फक्त काँग्रेस आहे आणि बाकी आमचेवाले आहे. तर म्हणून यांची थोडी जास्तच कौतुक करायला लागेल आणि म्हणून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देते. आणि आम्हाला खूप चांगले पालकमंत्री या जिल्ह्याला भेटलेले आहे म्हणजे आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही ना काही शिकून राहिली आहे दादाकडून. असं व्यक्ती आम्हाला हवं होतं जे खऱ्या अर्थाने
विद्यार्थ्यांनी आम्हाला काही ना काही शिकू शकतात आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये प्रत्येक मीटिंगामध्ये प्रत्येक बोलण्यामध्ये मी काही ना काही शिकत आहे. पालक म्हणजे असंच असंच असलं पाहिजे. बालक नकोच आहे आम्हाला. थँक्यू. हमारे इस चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन को प्रेस करें, वीडियो को लाइक करना ना भूलें और शेयर ज़रूर करें.